नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी मधील गणित विषयातील शून्याची बेरीज व वजाबाकी हा घटक अभ्यासणार आहोत। शून्य मिळवणे व शून्य वजा करणे म्हणजे एखाद्या संख्येमध्ये शून्य मिळवायचं आणि एखाद्या संख्येमधून शून्य वजा करायचं, याचीच उदाहरणे आपण पाहणार आहोत। शून्य म्हणजे काहीच नसते हे आपण पाठीमागे पाहिलेले आहे, त्याच पद्धतीने आपण ही उदाहरणे सुद्धा पाहत आहोत। एका बशीत तीन सफरचंदे व एक बशी रिकामी आहे, एकूण सफरचंदे तीनच आहेत म्हणजेच तीन अधिक शून्य बरोबर तीन। तीन सफरचंदांमध्ये शून्य मिळवला म्हणजे काहीच मिळवलं नाही, तर तीनच सफरचंदे राहतात। रामाजवळ दोन सफरचंदे आहेत, तिच्या लहान बहिणीला सफरचंद आवडतात म्हणून तिने दोन्ही सफरचंदे बहिणीसाठी ठेवली, एकही खाल्ले नाही। रामाजवळ दोन सफरचंदे आहेत, त्यापैकी तिने एकही खाल्ले नाही म्हणजेच शून्य खाल्लं, म्हणजेच शून्य कमी केलं, तर शिल्लक तिच्याकडे दोन सफरचंदे राहिली म्हणजेच दोन वजा शून्य बरोबर दोन। कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर तीच संख्या मिळते, शून्य वजा केले तरीही तसेच होते। म्हणजेच एखाद्या संख्येमध्ये जर शून्य मिळवले तर तीच संख्या आपल्याला मिळत असते, म्हणजेच एखाद्या संख्येमध्ये शून्य अधिक केलं मिळवलं म्हणजे काहीच मिळवलं नाही, त्यामुळे आहे तीच संख्या शिल्लक राहते। त्याच पद्धतीने वजाबाकीमध्ये सुद्धा असतं, एखाद्या संख्येतून शून्य वजा केलं म्हणजेच काहीच कमी केलं नाही, तर तीच संख्या शिल्लक राहत असते। चौकटीत योग्य संख्या लिही, दोन अधिक शून्य बरोबर दोन। दोन मध्ये शून्य म्हणजे काहीच मिळवलं नाही, त्यामुळे आहे तीच संख्या पुढे शिल्लक राहते। याच पद्धतीने इतरही गणिते किंवा उदाहरणे सोडवूयात। एकोणीस अधिक शून्य बरोबर एकोणीस, अठ्याहत्तर अधिक शून्य बरोबर अठ्याहत्तर, तीन वजा शून्य म्हणजे तीन मधून शून्य म्हणजेच काहीच वजा केले नाही तर शिल्लक राहतात तीन। अकरा वजा शून्य बरोबर अकरा, पंचावन्न वजा शून्य बरोबर पंचावन्न। एखाद्या संख्येमध्ये शून्य मिळवलं किंवा वजा केलं तरी तीच संख्या आपल्याला मिळत असते, हे या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल। चार वजा शून्य बरोबर चार, सत्तावीस अधिक शून्य बरोबर सत्तावीस, शून्य अधिक शून्य बरोबर शून्य, पाच वजा शून्य बरोबर पाच, एकोणीस वजा शून्य बरोबर एकोणीस। ब्याऐंशी मधून किती वजा केल्यानंतर ब्याऐंशी उत्तर येईल, तर ब्याऐंशी मधून शून्य वजा केल्यानंतर ब्याऐंशी उत्तर येईल। सात अधिक शून्य बरोबर सात, पासष्ट अधिक शून्य बरोबर पासष्ट, सहा अधिक किती मिळवल्यानंतर किंवा अधिक केल्यानंतर उत्तर सहा येईल, तर सहामध्ये शून्य मिळवल्यानंतर किंवा अधिक केल्यानंतर सहा उत्तर येईल। आठ वजा शून्य बरोबर आठ, तेवीस वजा शून्य बरोबर तेवीस, कितीमधून शून्य वजा केल्यानंतर उत्तर सतरा येईल, तर सतरा मधून शून्य वजा केल्यानंतर उत्तर सतरा येईल। अशा प्रकारे शून्य मिळवायचं कसं आणि शून्य वजा करायचं कसं हे आपण पाहिलं। अशा रीतीने आज आपण इयत्ता दुसरीमधील गणित विषयातील शून्याची बेरीज व वजाबाकी हा घटक अभ्यासला। धन्यवाद।